4 मे 2022 रोजी चवळी लागवड केलेली आहे मी. ही साधारण 1.5 ते 2 महिन्यात ही चवळी चालू होऊन जाते. बघा तुम्ही पाहू शकता. मौजा म्हणून व्हरायटी ही तूर पिकामध्ये आंतरपीक म्हणून मी चवळी लावलेली आहे. आणि हिचं साधारण दुसरा ते तिसरा खुडा चालू आहे. आता मार्केट भाव सध्या चालू आहे त्याला 38 ते 45 पर्यंत रेट चालू आहे त्याला. एकरी साधारण 1.5 किलो बियाणं लागतं लागवडीसाठी. बियाण्याचा रेट पण कमीच आहे. 300 रुपये किलो, आपलं सॉरी 600 रुपये किलोच्या दरम्यान जातं बियाणं. आंतरपीक म्हणून एकदम योग्य पर्याय वाटला मला या चवळीमध्ये. साधारण ॲव्हरेज पण याचं चांगलं निघतं. शेंगा पण बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात येतो याला. बघा पाहू शकतो. आणि साधारण एक माणूस दिवसाला 1 क्विंटल पर्यंत शेंग तोडू शकतो आपण. ही तुम्ही तोर पाहू शकता. आता ही साधारण तोर 2 महिन्यात चालेल. प्लस 4 महिन्याचं पीक येते. आणि ही चवळी साधारण 2 ते 2.5 महिन्यापर्यंत तिची पूर्ण हार्वेस्टिंग होऊन जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.